दूताचा मरियेला संदेश, प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दांप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व कृपेच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो आणि मेलेल्या विश्वास लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 19. वात्सल्याने प्रभुचा भरली अवदीव सुंदरा, अवदीव सुंदरा. वात्सल्याने प्रभुचा भरली अवगीव सुंदरा, अवगीव सुंदरा. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रिय कयाला न्याय नीती. वात्सल्याने प्रभुचा भरली अवगीव सुंदरा, अवगीव सुंदरा. आजची मिसा वाढदिवसानिमित्ताने परमेश्वराचे आभार, परमेश्वराचे आभार. ख्रिस्तवासी रॉस्टन कर्नेरो, ख्रिस्तवासी जॉन मेथॉस, सर्व मृत भाविकांसाठी तसेच आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लावो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधुभगिनो, आज आपण संत रॉबर्ट बेलार्मी यांचा स्मृतिदिन साजरा करतो. 1542 साली इटलीमध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या 18व्या वर्षी येसुसिंगीय संस्थेत दाखल होऊन ते धर्मगुरू झाले. अत्यंत हुशार व वादविवाद पट्टू म्हणून प्रसिद्धीस आला. त्यांची शिस्तबद्ध विचारसरणी, दानगी स्मरणशक्ती, धर्मपंडिताच्या शिकवणीविषयी असलेलं त्याचं ज्ञान व परदेशी भाषावर असलेलं त्यांचं प्रभुत्व. पोप क्लेमेंट यांनी त्यांना महागुरु पदाचा बहुमान व पुढे आज बिशप झाले. रॉबर्ट बेलार्मीसारखा विद्वान पंडित आज साऱ्या जगभराच्या ख्रिस्तसभेत पाहाव्यास मिळणार नाही असे विधान पोप क्लेमेंट यांनी काढले. 1621 साली आज बिशप
रॉबर्ट बेलामी यांची प्राणज्योत मावळली 1930 साली त्यांना संतपदाचा तसाच धर्मपंडित डॉक्टर ऑफ द चर्च पोप पायस 11 यांनी हा किताब बहाल केला. परमेश्वराचे आभार मानत असताना रॉबर्ट संत रॉबर्ट बेलामीची मध्यस्थी आपण करूया आणि आपल्या पापांची कबुली करून प्रभूकडे क्षमेची याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी शब्दानी कृत्यानी वहिगिनी मी फार पापी केले आहेत. हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध. नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संतयाना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकाळी जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू दया कर, प्रभू दया कर, हे ख्रिस्ता क्षमा तू कर, हे ख्रिस्ता क्षमा तू कर, प्रभु दया कर, प्रभु दया कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या सर्वसमर्थ बापा, ख्रिस्त सभेच्या धर्मतत्वाचे संरक्षण करण्याकरता तू संत रॉबर्ट बेलामी या ज्ञान व पवित्र यांचे वरदान दिलेस. त्याच्या प्रार्थनेमुळे ख्रिस्ती धर्मतत्वावरील श्रद्धा आनंदाने प्रगट करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचं करिंथकरास पहिलं पत्र यातून घेतलेलं वाचन. बंधुजन हो, मी तुम्हास वार्ता सांगितली जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचं तारण होत आहे, तीच वार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनानं मी तुम्हाशी वार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. मला जे सांगण्यात आलं ते मी तुम्हाला सांगून टाकलं. त्यापैकी मुख्य आहे की शास्त्रांप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवण्यात आलं आणि तो केफाला मग 12 जणांना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, कित्येक महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबला मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला, कारण प्रेषितामध्ये मी कनिष्ठ आहे, प्रेषित म्हणाव्यास मी योग्य नाही. मी देवाच्या मंडळींचा छळ केला तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेनं आहे. माझ्यावर ज्याची कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. मी केले असं नाही तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. मी असो किंवा ते असोत आम्ही अशीच घोषणा केली की तुमचा विश्वास तुम्ही धरला. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे. त्याच्याठाई दया सनातन आहे. इस्रायलने म्हणावं की त्याची दया सनातन आहे. प्रत्युत्तर परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे.
परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो, त्याचा उजवा हात मला उंचावतो. मी मरणार नाही तर जिवंत राहीन. मी परमेश्वराच्या कृत्यांचं वर्णन करीन. आपलं उत्तर, परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे. तू माझा देव आहेस, मी तुझं उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. तू माझा ऐकला आहेस, तू माझा तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. आपलं उत्तर, परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझं स्तवन करतो कारण या गोष्टी तू बालकांना प्रकट केल्या आहेस. Alleluia, Alleluia, Alleluia. प्रभु तुम्हा बरोबर असू आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. परुषातील कुणा एकाने येशूला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली आणि येशू त्या परुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला तेव्हा त्या गावात कुणी एक पापी स्त्री होती. येशू परुषाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली आणि आपल्या आसवानी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसाने ते पुसले, त्याच्या पायांचे मुखे घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या परुषाने त्याला बोलावले होते त्याला हे पाहून त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्ट असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण आहे आणि कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटले, सिमोन, मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला. एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते आणि एकाला 50 होते. देणे फेडावयास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांस ते सोडले. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील? सिमोनने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरविलेस. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून सिमोनला म्हटले, तुम्ही या बाईला पाहताना, मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आसवानी माझे पाय भिजवून आपल्या केसाने ते पुसले. तुम्ही माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायास सुगंधी तेल लावले. यावरून मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्याची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोड्यांची क्षमा झाली आहे तो थोडी प्रीती करतो. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, पापांची क्षमा देखील करणारा हा कोण? मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
प्रिय बंधू भगिनीनो, संत लूकच्या शुभवर्तनांमधून आपण जो हा उतारा वाचला, परिसरातील कोणा एकाने प्रभूला आपल्या घरी जेवायला बोलवलं आणि त्यावेळेला एक पापी स्त्री ती तिथे आली, परंतु तिचं नाव मात्र आपल्याला सांगण्यात आलेलं नाही। त्या पापी स्त्रीने आपल्याबरोबर आणलेल्या सुगंधी तेलाच्या कोपीने स्पष्ट होते की आपल्या प्रेमाची खून म्हणून तिने येशूला तेलाने अभिषिक्त करण्याचे निश्चित केले होते। तिने आपल्या आसवाने प्रभूचे पाय धुतले, आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले आणि सुगंध तेल त्याच्या पायाला लावलं। तिच्या कृतीतून जरी येशूविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त होत असली, तसेच पुरुषाच्या चरणांना तिने स्पर्श करणे व वाते कुरवाळणे ही कृती सामाजिक रीतिरिवाजात बसणारी नव्हती। एखादी स्त्री सार्वजनिक जागेत केस मोकळे सोडित नसे, व त्याही पलीकडे महत्त्वाचे म्हणजे ती स्त्री पापी म्हणून ओळखली जात होती। ती विटाळलेली होती असे जर गृहीत धरले तर तिने येशूलाही आपल्या स्पर्शाने अशुद्ध केले असते हे स्पष्ट होते। शिमोन परुषाच्या दृष्टिकोनातून त्या स्त्रीची, माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, ही कृती त्याच्या व येशूच्या कीर्तीला आव्हान देणारी होती। त्याला प्रतिसाद म्हणून येशू त्याच्यापुढे व्यक्ती व त्याचे देणेकरी यांच्या संबंधावर आधारित एक साधे कोडे ठेवतो, ते जे आपण ऐकलं। जर एखाद्या व्यक्तीची दोन देणेकरी असतील, एकाला अधिक व दुसऱ्याला कमी, व त्याने जर दोघांनाही माफ केले तर त्यांच्यापैकी कोण अधिक प्रेम करील? ज्याला अधिक देणे माफ केले तो, असे उत्तर शिमोनने दिल्यावर येशू शिमोनने केलेल्या आदरातिथ्याबद्दल उन्ही व त्या स्त्रीने त्याच्यासाठी सर्वस्वाने दिलेले लक्ष यामधील तफावत तो स्पष्ट करतो। या गोष्टीचा मुख्य हेतू म्हणजे आजचं शुभवर्तनमधील अध्याय 7:47 मध्ये येशूने केलेली घोषणा, त्या स्त्रीचे पापे माफ झाली म्हणून का तिने अधिक प्रीती व्यक्त केली, किंवा तिने येशूवर अधिक प्रीती केली म्हणून तिला तिच्या पापाची क्षमा मिळाली? त्या स्त्रीच्या प्रेमळ कृतीवरून सिद्ध होते की तिला उत्कट क्षमेचा अनुभव आला। प्रभूच्या जेव्हा ती सान्निध्यात आली तेव्हा तिला क्षमेचा अनुभव आला। आपल्याला उत्कट क्षमेची गरज आहे याची तिला जाणीव होती, म्हणून ती प्रभूकडे आली होती। माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, त्यामुळे तिने क्षमादानाचा पूर्णपणे स्वीकार केला। तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा, असं प्रभूने तिला म्हटलं। त्याऐवजी परुषाने मात्र ही आपली गरज जाणली नाही, त्यामुळे तो ह्या कृपादानाला पारखा झाला। आपल्या चिंतनासाठी दोन मुद्दे माझ्या प्रिय बंधुभगिनींनो। पहिला मुद्दा म्हणजे सर्व घटकांची पूर्ण कल्पना नसताना इतरांचा न्याय करण्याची आपली वृत्ती। आपल्याला पूर्ण कल्पना नसते आणि आपण न्याय करून मोकळे होतो। आपल्यापैकी काही जण काही वेळा बाह्य गोष्टीवरून इतरांचा न्याय करतात। संपूर्ण माहिती नाही आहे तर बाह्य गोष्टीवरून आपण न्याय करतो। कोणी आपल्याला तो अधिकार दिले न्याय करण्याचा? त्यानंतर आपण चुकले आहोत आपल्याची जाणीव होते, नंतर काय फायदा? एखाद्याचं नाव बदनाम करणं याचा अधिकार कोणी आपल्याला दिलेला आहे? आणि दुसरा मुद्दा म्हणजे देवाच्या कृपेची व दयेची आपल्याला गरज आहे हे स्वीकारणं। सतत आपण स्वीकारलं पाहिजे, प्रभो मी तव दयेवर विसंबून आहे। प्रभूची दया अफार आहे, पण त्या दयेवर आपण विसंबून आहोय अशी कल्पना जी आपण सतत आपण हे मान्य केलं पाहिजे। परुषासारखे आपल्यापैकी काही जण स्वतःला मोठे पापी समजत नसतील, त्यामुळे देवाचे अगाध प्रेम व कृपा स्वीकारण्यास आपण कमी पडतो। परमेश्वराची कृपा आणि दया आपल्याला सतत मिळावी, तसे या पापी स्त्रीसारखं आपण बनूया आणि आपल्या पापाची कबुली करून प्रभूकडे क्षमेची याचना करूया। आमेन।
गीत क्रमांक 80 तुच दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे गुण सुमने ही वाहुनी चरणी धन्य धन्य मी वावे धन्य धन्य मी वावे सुकलेल्या अमंगल फुला पद स्पर्श तव पावे मांगल्याने तुझा मंगला प्रफुल्ल मीच फुलावे गुण सुमने ही वाहुनी चरणी धन्य धन्य मी वावे धन्य धन्य मी वावे। बंधु भगिनींनो माझे तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो। हे प्रभू संत बेलार्मिन रॉबर्ट बेलार्मिन याच्या सणाच्या दिवशी तू आमचा बली स्वीकार त्याचा आदर्श समोर ठेवून आम्ही तुझी कृती स्तुती करतो आणि आमची सर्वस्व तुला अर्पण करतो। ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा आम्ही ते लाभिले आहे। प्रभू आमचा परमेश्वराचे आपण आभार मानूया ते योग्य वरास्त आहे। हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा आम्ही तुझी नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे। तुझ्या संतांचा सन्मान हा तुझाच सन्मान आहे। तुझ्या कृपादानामुळेच ते या सन्मानाला पात्र ठरले। त्यांच्या जगातील जीवन तू आमच्यासमोर एक आदर्श म्हणून ठेवले आहेस। आमचा त्यांच्याबरोबर संबंध ठेवून तू त्यांच्याशी आमचे मैत्रीचे नाते जोडले आहे। त्यांच्या प्रार्थनेमुळे तू आम्हाला शक्ती व संरक्षण देतोस। तुझे साक्षीदार बनलेला हा संतांचा समुदाय विजयाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा देतो। आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या सार्वकालिक आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो। म्हणून सर्व दूत महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्यावर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो। पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा तुझा गौरवे अखंड भरली पुनीत साहली स्वर्ग धरा जय 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 कार प्रभुचा यशो गीत गा नवांतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा परमहिषाचा पावन नामे एतो धन्यतो जनांतरा जय 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 कार प्रभुचा यशो गीत गा नवांतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस। सर्व पवित्रता तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त म्हणून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसनापूर्वी त्याने भाकर घेतली तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल।
भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. व तो पहिला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया अपुल्या श्रद्धे चाहूचार, मरणांतुनी प्रभु येशू उठला येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचाया पुनरुचार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व आनंददायक पेला अर्पण करतो. तुझ्या समृपी राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याची कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित, संत रॉबर्ट बेलामी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ विद्या नम्र तुझा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू मला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्यनेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देहीच्या सहाय्याने पापापासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावं, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तजपीच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐकी देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण सर्वजण एकमेकाला प्रेमानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा अम्मावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा अम्मावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा अम्माला शांती दे.
जगाची पापे दूर करणारे देवाचं कोकृप आहा. याच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभु तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 128. प्रभु माझा तव आधार हवारे, साया विन तव जगो कसारे. प्रभु माझा तव आधार हवारे, साया विन तव जगो कसारे. द्राक्ष वेल तू फांदी तव मी, द्राक्ष वेल तू फांदी तव मी. जीवन रस तू पुरवी सदारे, प्रभु मज तव आधार हवारे. छाया बिन तव जगु कसारे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गीय बापा, जिवंत भाकर ख्रिस्त आम्हाला नवजीवन देतो. संत रॉबर्ट बेलामी याच्या सणाच्या दिवशी ख्रिस्त आमचा गुरु, याच्याकडून आम्हाला सत्याचे ज्ञान मिळावे व त्याच्याप्रमाणे आम्हाकडून प्रेमाचे आचरण घडावे असं आम्हाला आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे देवाला धन्यवाद. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूची झळ पोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेनी आई. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमलाणारी, प्रभुची सुंदर दान. पावन मरिये देव माता हो, अमास्तव विनव आता निमृत्यु समयी. गीत क्रमांक 170.
देवाची सत्प्रीती किती महानिया गगनी तारे पर्व समुद्र सर्वात महानिया सर्वात महानिया अगम्य आनंदे हृदय हे भरले विनवी देवाला बघुनी मन रमले गगनी तारे पर्व समुद्र सर्वात महानिया सर्वात महानिया देवाची सत्प्रीती इती महानिया गगनी तारे पर्व समुद्र सर्वात महानिया सर्वात महानिया।